अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी हिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शिंगायत येथील तरुणाचा 2 दिवसांपूर्वी दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे। या खुनातील आरोपीस पोलिसांनी व LCB पथकाने 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे। सदर खुनातील आरोपीने खून करून मैताच्या प्रेतास काही अंतरावर नेऊन फेकले होते। तसेच मैताची मोटरसायकल देखील जामनेर शहरातील नगर परिषदेसमोरील बेओटी कॉम्प्लेक्स येथे लपवून ठेवली होती। परंतु पहूर पोलिसांनी आणि LCB पथकाने अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीचा तपास लावत त्यास जेरबंद केले असून आरोपीने लपवून ठेवलेली मैताची मोटरसायकल देखील पंचांच्या समक्ष ताब्यात घेतली आहे। पहूर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 81 आपली 2023 आठवी कलम 302(2)(1)चा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये सर्वप्रथम जे मृतक होता तो अनोळखी होता। मृतक अनोळखी त्याची ओळख पडल्यानंतर आरोपीसुद्धा निष्पन्न केला आहे। आरोपीने जी मैताची गाडी BOT कॉम्प्लेक्समध्ये जामनेर येथे लपून ठेवली होती ती पंचासमक्ष त्यांनी काढून दिलेली आहे। ती आज रोजी आम्ही जप्त केलेली आहे आणि तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा पुरावा आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही गाडी जप्त गाडी आणि आरोपी घेऊन पोलिसांना जातो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।